मग त्याच्यावर त्यांचा इलाज करा की आम्ही सुरुवातीपासून बरेच लोक बघा मी एकदम प्रॉम्प्ट असतो दर वर्षाला मी फुल बॉडी चेकअप करतो त्यांचा काळजी घेतो ही काळजी नाही घेते ही करतो दरवर्षी आणि कुठे ना कुठे काय ना काहीतरी प्रॉब्लेम असतो तो प्रत्येकाला आणि त्याचा इश्यू करून जर आपण अर्ध जर वर्ष तिकडे देत बसलो तर ते आपल्याला जास्त व्हायला लागते तर बघा लहानपणी काय जर आम्हाला वाटलं तर आजीबाई तिकडे बघून लक्ष देऊन होत आणि खरंच एक दिवस हे लक्ष देतो तर ते दुसऱ्या दिवशी बरं झालं असायचं पण ते जर आम्ही गोंधळात बसलो तेव्हा नाही मला लागलंय मला जाऊच येत नाही म्हणलं तर मग मात्र लवकर बरं हे आम्ही स्वतः अनुभवलेले लहानपणीचे किस्से तुम्हाला पण असणार आहे तसं अनुभवही काही खरं सांगायचं आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला काहीच होत नाही बघा आपण काय करतो खूप आज अति भीती आणि अति लक्ष आपण द्यायला लागलो पण ह्याचे फायदे तर होते हे बघा शरीराचे लाड करावे पण अशा पद्धतीने नको खरंच विधन द्यायचं सगळ्याला आणि मशीनवरती किती विश्वास ठेवायचा मशीन किती लाखाचं आहे किती कोटीचं आहे दवाखाना किती मोठा आहे अहो मोठा असावा पण तो झाला कशामुळे पैसे कुणी दिले बँकेला दिले तर ते फेडण्यासाठी कोण पैसा देतोय तुम्ही आम्ही देतोय खरंतर तर गरज असेल तर द्या नाही असं नाही गरज असेल तर तुम्ही घरच्या घरी करून बघा निसर्गासारखी ताकद कोणाकडे नाही निसर्गाची देणगी कोणाकडे नाही निसर्गाला दरवरून दिलंय दरवरून दिलंय फुकट दिलंय साधं सांगतो तुम्ही इतकं बोलत असतो ना शुगरचे पेशंट तर एवढे एवढे हे असतात ना खरं तर शुगर म्हणजे गैरसी मदत खरं काय होतं मला शुगर झाली म्हणजे काय होतंय काय नाही भीती काय लागलं तर लवकर बरं होत नाही मग बोट कापायला लागतोय मग हात कापायला लागतोय मग पाय कापायला लागतोय मरतोय घेऊनच द्या कुजलेल्या जखमा सुद्धा बऱ्या होतात त्रिपुराच्या पाण्याने तुम्ही फक्त धुवून बघा पाक गॅंग्रीन सकट सगळं टिकून जाते ज्याला ज्याला शुगर आहे ना त्याला एक सांगणं एक विनंती आहे पिकलेला टोमॅटो असतोय ना पिकलेलं टोमॅटो माहितीये का लगीतून शुगर जाते अमुक होते तमुक होते हे ह्या लोकांनी जे सांगितले ना हे आपण लगेच एका महिन्याच्या सगळं ओके करू शकतो एका महिन्याच्या नाही झालं तर चॅलेंज आहे माझं मी तुम्हाला खर्च करायला तयार आहे साहेब मगाशी तुम्ही हेच विचार होता आताही मी तेच सांगतोय मगाशी मला त्या मित्रांनी माझ्या पत्रकार मित्रांनी विचारलं की साहेब तुम्ही चॅलेंज देता आणि तुमच्याकडे अशी कधी वेळ आली का आजपर्यंत आली नाही खरंच आली नाही कधी कुणी गाडी मागवली मला तुम्ही सांगितलं बरं चालून असं पूर्ण भेटलं नाही ज्याने केलंय तो बरं झालाय आणि ज्याने केलं नाही त्याला माहिती आहे त्याची चूक आहे समोर कुठे माझ्याकडे गाडी मागायला तर प्रॉपर करा माझं प्रत्येक वेळेस हेच सांगणं आहे की तुम्हाला नाही समज तुम्हाला भागात फोन करा नाही फोन करा आता तर अशी सुविधा उपलब्ध करून द्यायला लागलोय की विस्कॉलवरती तुम्हाला सगळे उत्तर आहे फक्त विस्कॉल द्यायचा बाकीचं काही करायचं नाही म्हणून तुलाचीच गरज नाही कारण काय झालंय गुगल कंपनीने सुद्धा बऱ्यापैकी मला येऊन भेटून सांगितलं की अशा अशा प्रकारचं साहेब म्हणाले आधी तुम्हाला